नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आजचं आपलं जे ट्रिक लेक्चर असणार आहे यामध्ये आपण तीन वेगवेगळ्या ट्रिक्स पाहणार आहोत पहिली ट्रिक्स ती म्हणजे चार असे जिल्हे की ज्याच्यामध्ये पंधरा तालुके आहेत दुसरी ट्रिक दोन असे जिल्हे की ज्याच्यामध्ये सोळा तालुके आहेत आणि तिसरी जे असणार आहे मित्रांनो जे आठव परिशिष्ट आहे आपलं ज्याच्यामध्ये एकूण बावीस भाषा आहेत त्याच्यातल्या शेवटच्या आठ भाषा ज्या आहेत त्या क्रमाने आपल्याला एका ओळीमध्ये पाठ करायच्या आहेत ओके तर या ठिकाणी शेवटपर्यंत बघा कधीही विसरणार नाही अशा स्वरूपाच्या या ट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवता येतील चला या ठिकाणी आपण सुरुवात करूया पहिलाच मुद्दा पहिला मुद्दा आहे तो म्हणजे असे चार जिल्हे कोणते आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील पंधरा तालुके आहेत ट्रिक्स बघा काय आहे नाराजचंद्र बस तुम्हाला एक ओळ लक्षात ठेवायची आहे नाराजचंद्र तुमच्या ते चार जिल्हे लक्षात राहणार आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये पंधरा तालुके आहेत बघा मग नाराजचंद्र म्हणजे काय नाराजचंद्र ना म्हणजे नाशिक मित्रांनो नाशिक हा जिल्हा असा आहे या ठिकाणी पंधरा तालुके आहेत चला मग माझा तुम्हाला प्रश्न आहे की पंधरा तालुके नाशिकमध्ये कोणकोणते पंधरा तालुके आहेत बरेच जण नाशिक जिल्ह्यातून असणार आहेत ज्याच्यामधले महत्त्वाचे तालुके काही मी तुम्हाला सांगतो सिन्नर तालुका आहे ज्या ठिकाणी मी ग्रामसेवक म्हणून काम केलं इतर कस्मादे पट्टा आहे बघा थोडासा खानदेशच्या साईडचा कसमादे पट्टा तो महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर नाशिकच्या आजूबाजूला काही जे द्राक्ष उद्योग आपण म्हणत द्राक्ष म्हणतो द्राक्ष शेती त्याच्यासाठी प्रसिद्ध असलेले एक दोन तालुके पुढे आपण जे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे ते असलेला सुद्धा एक तालुका आहे पटपट पटपट तुम्हाला हे पंधरा तालुक्यांचे नावं आठवले पाहिजेत महत्वाचे आहे त्याच्यानंतर भगूर नावाचं जे जन्मस्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ते कोणत्या तालुक्यात आहे त्याच्यानंतर लासलगाव ही कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ नाशिक जिल्ह्यात आहे कोणत्या तालुक्यात आहे हे महत्वाचं पुढे तुम्हाला माळेगाव एम आय डी सी आहे नाशिकमध्ये कोणत्या तालुक्यामध्ये आहे असे अनेक त्या ठिकाणचे महत्वाचे तालुके पुढे आपण जे तुम्ही हे म्हणतात इगतपुरी नावाचं ठिकाण आहे जो तालुका अत्यंत महत्वाचा एका महत्वाच्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे चला तर पंधरा तालुके नाराज चंद्र नाराज ना म्हणजे नाशिक रा म्हणजे रायगड ज म्हणजे जळगाव आणि चंद्र म्हणजे चंद्रपूर नाराजचंद्र मग रायगड रायगड हा महत्वाचा जिल्हा या ठिकाणी आहे तुम्हाला रायगडमधले कोणते तालुके आठवतात पंधरा तालुके तुम्हाला जे माहीत असतील ते दोन तीन तालुक्यांची नावं या ठिकाणी सांगा रायगड एक समुद्र किनाऱ्यावरील महत्वाचा जिल्हा कोकणातील महत्वाचा जिल्हा कोकण विभागातील महत्वाचा जिल्हा मित्रांनो रायगडचे त्या ठिकाणचे जे किनारे आहेत त्या किनाऱ्यावर कोणकोणती महत्वाची बीच आहेत हे आपल्याला माहित असले पाहिजेत रायगडच्या दक्षिणेकडे असलेला जिल्हा कोणता रायगडच्या उत्तरेकडे असलेला जिल्हा कोणता हे आम्हाला माहित असलं पाहिजे रायगड जिल्ह्यामधल्या खाड्या आम्हाला माहित असल्या पाहिजे रायगड जिल्ह्यामधील पश्चिम वाहिनी नद्या आम्हाला माहित असल्या पाहिजेत पंधरा तालुके चंद्र काय नाराज चंद्र लक्षात ठेवा ना म्हणजे नाशिक रा म्हणजे रायगड ज म्हणजे जळगाव जळगाव पंधरा तालुके अत्यंत महत्वाचा खानदेशमधील एक महत्वाचा जिल्हा या ठिकाणी पंधरा तालुके आहेत जळगाव कशासाठी प्रसिद्ध आहे हे सगळ्यांना माहीत आहे केळीसाठी अत्यंत प्रसिद्ध जिल्हा मग याच्यामध्ये वेगवेगळे तालुके आहेत तुम्हाला माहीत कोणते आहेत मला बघा या ठिकाणी काही तालुके तुम्हाला सांगता येतील चाळीसगाव चाळीसगाव हा एक महत्वाचा तालुका आहे भडगाव हा एक महत्वाचा तालुका आहे अशा अनेक मग त्या ठिकाणी जळगाव आणि धुळे या दोन जळगाव धुळे नंदुरबार या तीन जे जिल्हे आहेत खान्देशमधील यांच्यातले तालुके आम्हाला माहीत असले पाहिजे जळगाव बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे यांना बालकवी ही जी पदवी दिली गेली ती या जळगावलाच दिली गेलेली आहे बहिणाबाई चौधरी म्हटलं की तुम्हाला जळगाव आठवलं पाहिजे अशा अनेक वैशिष्ट्ये जळगाव जिल्ह्याने आपल्याला दिलेली आहेत पंधरा तालुके तुम्हाला माहित असलेले जळगावमधील तालुके जे आहेत ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा नाराज चंद्र चंद्र चंद्रपूर आता हे चंद्रपूर महत्त्वाचं आहे विदर्भातील जिल्हा आहे या ठिकाणचे पंधरा तालुके तुम्हाला कोणते माहीत आहेत विदर्भातील विद्यार्थ्यांनी तर पटपट पटपट खाली कमेंट करणं आवश्यक आहे चंद्रपूर चंद्रपूरमधले असलेलं एक महत्त्वाचं व्याघ्र प्रकल्प कोणता इथलचे महत्त्वाचे अभयारण्य कोणते चंद्रपूर हा जिल्हा नेमका कशासाठी प्रसिद्ध आहे हे आम्हाला पटपट सांगता आलं पाहिजे तर अशा पद्धतीने नाराजचंद्र नाराजचंद्र एवढं लक्षात ठेवा पंधरा तालुके असलेले चार जिल्हे तुमचे तोंडपाठ होतील पुढे सोळा तालुके असलेले दोन जिल्हे नाय काय शॉर्टकट काय लक्षात ठेवायचं आहे नाय हे शॉर्टकट लक्षात ठेवा न्याय न्याय म्हणू शकतात तुम्ही ज्यांना न्याय भेटलेला आहे असे ते दोन जिल्हे जिथे सोळा तालुके आहेत नाय ना म्हणजे काय ना म्हणजे नांदेड कोणते आहेत मित्रांनो नांदेडमधील तालुके सांगा बघू सोळा तालुके आहेत महत्वाचा जिल्हा आहे मराठवाड्यातील एक महत्वाचा जिल्हा नांदेड नांदेडमध्ये गुरुद्वारा प्रसिद्ध आहे नांदेडमधील विष्णूपुरी प्रकल्प प्रसिद्ध आहे आणि नांदेडमधले विविध किनवटसारखं अभयारण्य आपण बघतो आहे ते प्रसिद्ध आहे तुम्हाला माहीत असलेले नांदेडमधील तालुके कोणते आठवत आहेत दोन चार तीन जेवढे तुम्हाला आठवत असतील तेवढे आणि नांदेड जिल्ह्यातील जे विद्यार्थी असतील विशेषतः मराठवाड्यातील त्यांना ते मॅक्झिमम तालुके सांगता आले पाहिजेत नांदेड जिल्ह्यातील नाय य म्हणजे काय यवतमाळ विदर्भातील एक महत्त्वाचा जिल्हा सोळा तालुके आहेत यवतमाळमध्ये सोळा तालुके आहेत मित्रांनो तुम्हाला कोणकोणती कौन माहीत आहेत यवतमाळ एक महत्त्वाचा जिल्हा आपण या ठिकाणी बघत असतो तिकडे मग तुम्ही विदर्भात गेले तुम्हाला बुलढाणा आहे वाशिमा आहे विविध जिल्हे त्यांचा अभ्यास करावा लागतो मात्र नाय लक्षात ठेवा नाराजचंद्र नाय ओके नाराजचंद्रवरून पंधरा तालुक्यांचे जिल्हे आणि नायवरून सोळा तालुक्यांचे जिल्हे मला वाटतं या ठिकाणी परफेक्ट तुमचं झालं असेल एकदा पुन्हा खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ही जी ट्रिक आहे ती कमेंट करू शकता तुमच्या परफेक्ट लक्षात राहील पुढची ट्रिक पुढची ट्रिक आपली आहे ती म्हणजे जी आठवी अनुसूची आहे भारतीय राज्यघटनेतील आठवं परिशिष्ट आहे याच्यामध्ये प्रादेशिक भाषा आहेत ज्यांना घटनात्मक मान्यता आहेत त्या भाषा बावीस भाषा बावीसमधल्या शेवटी ॲड झालेल्या आठ आप भाषा आपल्याला ट्रिक्सने लक्षात ठेवायच्या आहे आणि ती वन लायनर ट्रिक ही आहे सिंकोमने बोडोमाईस काय सिंकोमने बोडोमाईस पाठच करायचे सिंको मने बोडोमैस नेमकं काय आहे आपण बघू सी म्हणजे काय को म्हणजे काय मने म्हणजे काय सी म्हणजे सिंधी काय सी म्हणजे सिंधी को म्हणजे कोकणी सिंधी भाषा मित्रांनो आता इथे तुम्हाला प्रश्न मी विचारतो सिंधी भाषा कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते महत्त्वाचे आहे एक दोन महत्त्वाचे राज्य आहे ज्या ठिकाणची सिंधी भाषा जिला एक प्रादेशिक भाषेचं आपण स्थान दिलेलं आहे पुढे कोकणी भाषा कोणत्या राज्याची आहे कोकणी भाषा राज्यभाषा महत्त्वाचं आहे कोकणी सिंको मने म म्हणजे मणिपुरी मित्रांनो मणिपूरचे एक प्रसिद्ध अशी खेळाडू आहे महिला खेळाडू ज्यांचा यावर्षी एका मोठ्या पुरस्काराने करने था था मदे। मनीपुर। मनीपुर ले 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 आहे त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आताच लेटेस्टमध्ये सांगता येईल तुम्हाला मणिपूर मणिपूरमधले विविध ते सण त्यांच्यावर वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत सिंकोमने ने म्हणजे नेपाळी भाषा नेपाळी हे महत्त्वाचं आहे हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की नेपाळी भाषा कोणत्या राज्याची या राज्यामध्ये बोलली जाणारी महत्त्वाची भाषा आहे उत्तर मी सांगतो सिक्कीम हे राज्य कोणतं सिक्कीम सिंकोमने सिंको म्हणे बोडोमैस आता हे बोडोमैस म्हणजे शेवटच्या चार भाषा या मुद्द्यावर वारंवार प्रश्न विचारले गेले आहेत तुम्ही जुन्या प्रश्न त्रिका काढा बोडोमैस बो म्हणजे काय बोडो आता इथे प्रश्न मी तुम्हाला विचारतोय तुम्हाला हे शोधावं लागेल बऱ्याच जणांना माहीत नसेल माझं जे मराठी व्याकरणाचं आपलं ई बुक आहे त्याच्यामध्ये मराठी भाषा लिपी व्याकरण हे जे पहिलं प्रकरण आहे त्यात मी हे याचा उल्लेख केला आहे की कोणती भाषा कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते ते ज्यांनी वाचाले त्यांनी याचं उत्तर देता येईल बोडो कोणत्या राज्यातली महत्त्वाची भाषा आहे डोंगरी कोणत्या राज्यातील महत्त्वाची भाषा आहे हे माय नवीन असतं तर आम्हाला आम्हाला कळत नाही आहे कोणत्या राज्यांमधल्या भाषा आहेत पुढे मैथिली मित्रांनो अत्यंत महत्त्वाची भाषा मैथिली बोडोमैस स म्हणजे संथाळी कोणत्या राज्यामध्ये बोलले जाणारे महत्वाच्या भाषा आहेत मला चारही भाषा तुमच्यासाठी नवीन असणार आहेत ज्या विद्यार्थ्यांनी मराठीचं ई बुक वाचलेलं आहे आपलं किंवा राज्यघटनेचं ई बुक वाचलेलं आहे त्याच्यामध्ये यांचा मी उल्लेख केला आहे की कोणती भाषा कोणत्या राज्यामध्ये वापरली जाते मित्रांनो आता इथे आणखी एक अपडेटेड मुद्दा सांगतोय तुम्हाला तीन भाषा ज्या प्रस्तावित आहे की या तीन भाषांना प्रादेशिक भाषांचा दर्जा देण्यात यावा त्या भाषा कोणत्या त्याच्यामध्ये बघा राजस्थानी भाषा तुम्हाला माहीत असली पाहिजे भोजपुरी भाषा तुम्हाला माहीत असली पाहिजे आणि भाटी भाषा माहीत असली पाहिजे या तीन भाषा नव्याने या ठिकाणी ॲड करण्याचं प्रस्तावित आहे त्या लवकरच ॲड होऊ शकतात तर अशा पद्धतीने या ठिकाणी या ज्या आठ भाषा आहेत मला वाटतं हे वन लायनर जर ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवली शिंकोमणे बोडोमयस तर हे तुमचं कधीच विसरणार नाही चला या ठिकाणी आपण थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच लहान लहान पण महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद